पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसात तेथील नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त झालं. संपूर्ण घरे पाण्याखाली गेली असून लोकांना अंगावरील कपड्यांनीशी पूरग्रस्त छावणीचा आधार घ्यावा लागतोय. पोटासाठी अन्न आणि शरीर झाकण्यासाठी कपडे अशा सुविधांची गरज ओळखून डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेने कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले 5 ट्रक शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी रवाना करण्यात आले. डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरी आणि दुकानात जाऊन पूरग्रस्तांना मदत मिळावी या आवाहनानुसार वस्तू जमा केल्या. यामध्ये 4000 किलो तांदूळ, 500 किलो साखर, 1000 किलो बटाटा कांदा, 2.5 किलो गव्हाचे पीठ, 1100 लिटर तेल, साड्या, बेडशीट, मीठ, पाण्याच्या बाटल्या, 5000 लोकांसाठी कपड्यांचा देखील समावेश होता. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात मदत केली. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज डोंबिवली.